शालेय विद्यार्थ्यांसाठी राबवल्या जाणाऱ्या चाळीस योजनांची माहिती पालकांना प्रभावीपणे मिळत नाही त्यामुळे वारंवार मुदतवाढ देऊनही संबंधित योजनांची कागदपत्रे पालकांकडून शाळेपर्यंत येत नाही मात्र आता योजनाशी संचालनालय पहिल्यांदाच ॲक्टिव्ह मोडवर आले असून शाळा सुरू होताच पालकांची कार्यशाळा घेऊन योजनांची माहिती दिली जाणार आहे कागदपत्रे गोळा केली जाणार आहे त्यामुळे सत्राच्या प्रारंभीच योजनांची अंमलबजावणी सुरू होणार आहे प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत कसा लाभ पोहोचवता येईल यासाठी संचालक डॉक्टर महेश पालकर यांनी कालबद्ध जागर कार्यक्रम सुरू केला आहे या शिक्षण शिक्षणाधिकारी गट शिक्षण अधिकाऱ्यांना अठरा मे रोजी आदेशही बजावण्यात आले आहे विद्यार्थी लाभाच्या योजनांची अंमलबजावणी काटेकोरपणे होण्यासाठी मागील वर्षी बावीस जून रोजी अल्पसंख्याक व प्रौढ शिक्षण संचालनाची पुनर्रचना करून योजना शिक्षण संचालन सुरू करण्यात आले तर जिल्हास्तरावर शिक्षणाधिकारी योजना कार्यालयाची निर्मिती करण्यात आली मात्र शिक्षण संचालनालयाकडे अधिकारी कर्मचाऱ्याची कमतरता आहे जिल्हास्तरावरील योजना शिक्षणाधिकारी कार्यालये अजूनही सक्षमपणे कार्यान्वित होऊ शकलेले नाहीत प्राथमिकच्या नऊ माध्यमिक व वा उच्च माध्यमिकच्या चोवीस आणि अल्पसंख्याक प्रौढ शिक्षण संचालनालयाकडील सात अशा एकूण चाळीस योजनांचे काम व या संचालनालयाकडे आले कर्मचाऱ्यांची कमतरता लक्षात घेता प्रत्येक योजना पात्र विद्यार्थ्यांना मिळवून देण्याचे आव्हान आहे त्यासाठी राज्यस्तरावर एप्रिलपासून जागर कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे आता जुलैमध्ये शाळा स्तरापर्यंत तो राबविला जाणार आहे योजनांची फ्लेक्स माहिती शाळेच्या दर्शनी भागात लावली जाणार आहे